विरोधी दल की ओर से महाराष्ट्र के प्रोजेक्ट को लेकर हो रही आलोचना पर बात करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि विरोधी दल को अच्छे काम नहीं दिखाई दे रहे हैं। विरोधी दल जनता को गुमराह कर रहे हैं, मगर जनता इन पर विश्वास नहीं रखेगी। खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले, आज मुंबईतले कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, हा नागपूर मुंबई इंदूरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल, पुण्यातलं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल, असे अनेक प्रकल्प मेट्रो आहे, पुण्याची मेट्रो, नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, हे सगळी कामं जी आहेत, आज ठाणे आणि पुण्याचं मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली, वंदे भारत किती ट्रेन सुरू झाल्या, हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी। असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची, पण एकदा लोकसभेत त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहेत, पण आता लोकं त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत, कारण त्यांची नियत आता कळलेली आहे। या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोण कोर्टात गेलं आहे? तुमचं नागपूरचा कोण आहे? पल्लेली अनिल वडपल्लीवार। वडपल्लीवार कोणाचा माणूस आहे? काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले, आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू म्हणून। हे सगळे बदनाम, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करू, ते कोर्टात जाणं, कोर्टाने त्यांना फटकारलंय मुंबईच्या हायकोर्टाने, आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट एकीकडे योजना आम्ही करतोय, त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक विश्वास ठेवणार नाही। उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग येत आहेत आपल्याकडे, वाढवणचा पोर्ट आपल्याकडे येतो आहे 70,000 कोटीचा, त्याचं भूमिपूजन झालं, आणि पूर्ण ही इकॉनॉमी सगळी चेंज होते आहे, आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखतं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून दिशाभूल करत आहेत, पण जनता त्यांना माफ करणार नाही।